नगर जिल्ह्याची जीवनदायिनी भंडारदरा जलाशय पूर्ण क्षमतेने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता भरले असून शनिवारी सकाळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांगरे, माजी सरपंच दिलीप भांगरे, जिल्हा बँक संचालक अमित भांगरे यांनी जलपूजन केलं. यावेळी भंडारदरा पाणलोट क्षेत्रातल्या आदिवासी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. दरवर्षी 15 ऑगस्टपूर्वी जलाशय भरते, मात्र यावर्षी पाऊस जोरदार न झाल्यानं 25 ऑगस्ट रोजी जलाशय पूर्ण क्षमतेनं भरलंय. जलसंपदा विभागानं जलपूजन करून धरण भरल्याचं जाहीर केलं, तर सकाळी 9 वाजता भांगरे कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे जलपूजन करून प्रवरा मातेस आणि भंडारदरा जलाशयास विधिवत पूजा करून पाणलोट क्षेत्रातील आदिवासी शेतकऱ्यांना बोलावून जल्लोष केला. यावेळी जलसंपदाचे अभिजित देशमुख, विठ्ठल खाडे, बापू खाडे, सरपंच अनिता खाडे, डॉ दिलीप बागडे, कैलास शहा, गोपी भांगरे, बाळासाहेब लोहगावकर आणि आदिवासी गावातील सरपंच पाटील उपस्थित होते. जलाशयात साडीचोळी, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. दरवर्षी जलपूजन स्वर्गीय अशोक भांगरे यांच्या हस्ते शेंडी ग्रामस्थ करतात, मात्र यावर्षी ते नसल्यानं त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पूजन झाल्यानं त्यांची आठवण झाल्याने काही काळ भावुक वातावरण झालं होतं. यावेळी सुनीता भांगरे यांनाही अश्रुअनावर झाले होते. दरवर्षी जलाशय भरले की शेंडीगाव आणि परिसरातील धरणग्रस्त शेतकरी जलाशयावर उपस्थित राहून जलाशय पूजन करून जलाशयाचे ऋण व्यक्त करतात. प्रवरा माता आणि भंडारदरा जलाशय यांच्याशी आमचं अतूट नातं आहे. आम्हाला पिण्यास आणि शेतीस पाणी मिळतं. पर्यटनामुळे आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे जलाशय भरल्यानं पाणलोट क्षेत्रातील शेतकरी आनंदी झाल्याचं माजी सरपंच दिलीप भांगरे यांनी म्हटलं. काल संध्याकाळी ठीक 8 वाजता भंडारदरा धरण भरलं गेलं आणि आम्ही सर्व ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त या ठिकाणी येऊन दरवर्षी आम्ही विधीपूर्वक पूजा करतो. आजही या ठिकाणी आम्ही प्रवरा मातेची यथोचित पूजा केली आणि खऱ्या अर्थाने मनस्वी आनंद होतोय. भंडारदरा धरण भरल्यानंतर आमच्या शेतीला पाणी मिळतं, पिण्यासाठी पाणी मिळतं आणि त्याचप्रमाणे 1-7-8 तालुके आहेत ते भंडारदरा धरणावर अवलंबून असतात आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर कमी पाणी असल्याकारणाने पाण्याची चिंता आहे, परंतु भंडारदरा धरण भरल्यामुळे ती चिंता दूर झालेली आहे. त्या ठिकाणी निसर्गाने नटलेला आमचा हा भंडारदरा प्रचंड असं धबधबे, अम्ब्रेला फॉल, स्पीडवे फॉल आणि सगळीकडेच फॉल असल्याकारणाने नयनरम्य दृश्य आणि प्रचंड पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. आमच्या या भंडारदरा धरणामुळे आमच्या या व्यावसायिकांना रोजगार मिळतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रचंड असे पर्यटक येत असतात. मी प्रवरा मातेच्या मातेला विनंती करतो की असेच तू भरत राहा आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना आमच्या ह्या तालुक्यावरती एक श्रद्धा आणि कृपा असू द्या, हीच विनंती करतो. बेट न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे, एसएन मीडिया, अकोले.